आता पाहूयात पुढची मोठी बातमी। मुंबईतील काही भागात पुन्हा एकदा वीज खंडित झालेली आहे। कांजूरमार्ग घाटकोपर लालबाग मध्ये बत्ती गुल झालेली आहे। नवी मुंबईत सुद्धा पुन्हा एकदा वीज खंडित झालेली आहे। मुंबईतील काही भागात पुन्हा एकदा वीज खंडित झालेली आहे। आपण पाहतोय मुंबईत सकाळपासून वीज खंडित झालेली होती आणि जवळजवळ दुपारपर्यंत ही वीज सुरळीत करण्यामध्ये वेळ गेलेला होता, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं आणि आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये वीज खंडित झालेली आहे। आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमृत सुतार। अमृत, आपण पाहतोय सकाळपासून विजेचा हा जो खेळ आहे तो सुरूच आहे, सकाळी पण वीज खंडित झालेली, त्यानंतर आता पुन्हा एकदा वीज खंडित झालेली आहे, काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच स्नेहल, आज पाहू शकतो की आज दिवसभर हे मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागलं आहे। सकाळी मुंबईतील अनेक भागामध्ये वीज खंडित झाली होती, त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागलं होतं। मुंबईची तिन्ही रेल्वे मार्गावरती रेल्वे ह्या ठप्प झाल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा आज आता वीज खंडित झालेली आहे। मुंबईतील अनेक भागात म्हणजे लालबाग म्हणा, कांजूरमार्ग म्हणा, घाटकोपर इत्यादी भागात बत्ती गुल आहे। नवी मुंबईत सुद्धा आता जे माहिती समोर येत आहे, नवी मुंबईत सुद्धा अनेक भागात लाईट नाही आहे, त्यामुळे नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत। वीज दरम्यान अमृत, आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी वीज पुरवठा खंडित झाला या प्रकरणी बैठक सुद्धा घेतलेली आहे, कारवाईचे आदेश सुद्धा दिलेले आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात ऍक्शन घेतली आहे, तरी सुद्धा पुन्हा वीज खंडित कशामुळे झाली आहे, नक्की कारण काय? आता खरं पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वीच बैठक घेतली होती, या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे सहभागी झाले होते, त्याचबरोबर अधिकारीही या बैठकीला सहभागी झाले होते। आणि या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेत की याच्यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावरती कडक कारवाईचे त्यांनी आदेश दिलेले आहे, चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई होणार असं सांगितलं आहे। मात्र एवढं होऊन सुद्धा बैठक काही वेळापूर्वी संपल्यानंतर सुद्धा हा प्रकार दुसऱ्यांदा घडतोय, म्हणजे खरोखरच एक धक्कादायक असल्याचं एक म्हटलं जात आहे। कारण सकाळी ज्यावेळी लाईट गेली होती त्यानंतर अनेक वाहतुकीचे प्रॉब्लेम्स होते, त्या प्रॉब्लेम्सना समस्यांना मुंबईकरांना सामोरे जावं लागलं, त्यानंतर दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यामुळे एक संतप्त प्रतिक्रिया मुंबईकरातून येणं स्वाभाविक आहे। स्नेहल, नक्कीच अमृत, आपण पाहतोय कांजूरमार्ग लालबाग आणि नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित झालाय, त्या व्यतिरिक्त अजून कुठेही वीज पुरवठा खंडित झालेला आहे का, काही माहिती आहे का? अद्यापपर्यंत जी माहिती समोर येत आहे ते घाटकोपर आहे, कांजूरमार्ग आहे, लालबाग आहे, नवी मुंबईमध्ये आहे, या ठिकाणची आहे ती वीज खंडित झाल्याची एक माहिती समोर येत आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या भागामध्ये लाईट गेलेली आहे किंवा बत्ती गुल आहे याची मात्र ठोस किंवा अधिकृतपणे माहिती समोर येत नाही आहे। नक्कीच, आणि आता पुन्हा जी वीज पुरवठा खंडित झालेला आहे त्याच्या मागे कारण काय आहे, म्हणजे पुन्हा सिस्टम फेल झालेला आहे की नक्की कारण काय, काय कळू शकलंय? ज्यावेळी सकाळी लाईट गेली होती त्यावेळी अनेक म्हणजे अनेकांनी ट्विट केल्यानंतरही त्याचं नेमकं कारण समजू शकलं नाहीये, पण आता काही वेळापूर्वीच लाईट गेलेल्या आहे त्यामुळे नेमकं कारण काय याचा मात्र शोध सुरू आहे, पण ठोस कारण अधिकृतरित्या समोर आलेलं नाही आहे। अधिकारी शोधण्याचा प्रयत्न सुरू करतात नेमकं काय चूक आहे, पण अद्यापपर्यंत कोणतंही कारण समोर आलेलं नाहीये। स्नेहल, नक्कीच धन्यवाद अमृत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहिलं पुन्हा एकदा मुंबईमध्ये वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे।